Thank you, sir. Thank you so much. खूब मूठभर मास चलल्यासारखं वाटतं की त्यांनी नाही का एवढे मोठे मोठे शब्द वापरून माझी स्तुती केली, पण तरी थँक यू सो मच. कसं असतं की आता बोलायचं म्हटलं अरे एवढे मोठे कवी आहे आणि त्यांच्या समोर आपण छोटस व्यक्ती. सो ते एवढे मोठे आणि आपण छोटस व्यक्ती आपलं थोडं काही सादरीकरण करतो, मला थोडा विचार करावा लागतो. तर मी माझं छोटस काहीतरी तयार केलं, तुम्हाला नक्की आवडेल. तर कसं असतं आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण नाही का नेहमी जे जे काम करतो काय पण ते कसं त्रासून जाते ना माणूस, ते की नाही का नेहमी सकाळी उठणं, दात घासणं आणि नंतर तेच वॉट एव्हर. पण माझं का आपण जर फिल्म इंडस्ट्रीमधल्या लोकांचा विचार केला ना, त्यांचं पण तसंच असतं राव. त्यांचं का सकाळ फिल्म डान्स करणं, ऍक्टिंग करणं पण असं बोर होऊन जातं. ते पण विचार करतात की काय यार फिल्म इंडस्ट्रीमध्ये ठेवणं आहे. तर मग चला मग ते नाही का वनी शहरात येतात. आता आपल्या वणीचं बी नाही का थोडं प्रोत्साहन करावं लागेल ना म्हणून दुसरं काय नाही. तर ते वणी शहरात मध्ये येतात. तर वणी शहरामध्ये मग कसं हास्याचा कल्लोळ होतं मग तुम्हाला सांगू इच्छितो. तर सुरू करते सर. थँक्यू सर. सो कसं असतं की ते वणी शहरामध्ये येतात तर नाही का सर्वजण फिल्म इंडस्ट्री मधले लोक आले अरे चला 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 आले आहे. तर मग आपल्या अमिताभ बच्चन म्हणतात की आपल्याला काहीतरी घ्यायचं आहे बा म्हणतात. मग ते आपलं तुम्ही आपलं वणीचं सर्वात चांगला सेल म्हणा तर घर संसार सेल खूप ऐकलं असं. तर त्या सेलमध्ये अमिताभ बच्चन जातात मग ते असे म्हणतात नमस्कार भाई साहेब बहुत अच्छा लग रहा यहाँ पे आ गया तो सहदेवी और सजनो आप बचा ताली बजाइए कैसा बात करता तुम बहुत बढ़िया बहुत बढ़िया. तो मुझे कुछ लेना है तो घर संसार सर में मुझे बहुत कुछ अच्छा मिलेगा ऐसा लोगों ने कहा तो मैं भी अपना कुछ लेके देखता हूँ. तर मग सर घर संसार वाले म्हणतात अरे सर तुम्ही आले सर खूप थँक्यू सर सर काहीतरी आमच्या सेलबद्दल काहीतरी बोला सर. तर मग अरे बिलकुल क्यों नाही बोलेंगे जरूर बोलेंगे. सो आइए वाणी वाला इस घर संसार में कुछ लेके तो देखिए इस सेल से. यहाँ पे खुशबू है अगरबत्तियों की और सेंट की और यहाँ पे प्यार है सभी कस्टमरों के लिए है सर बात करता है बहुत बढ़िया. फिर उसमें से शाहरुख खान आते वो बैठे आप ही कहेंगे मैं भी करूंगा मैं बहुत बड़ा स्टार हूँ. हाँ आई एम द किंग खान और वनी वालों से मैं बहुत प्यार करता हूँ और मैं प्रिया के लिए कुछ घर संसार से जरूर लूंगा. तो ये सब होता है. तो फिर इनका होने के बाद फिर नहीं क्या शिवाजी चौकामध्ये नका खूप लाईन लागते काऊन तर राजकुंवरनं नाना पाटेकर येतात. तर शिवाजी चौक आपलं खूप तर फेमस असलेलं. तर मग त्या ठिकाणी मग राजकुमार येतात मग सर्व जणांची गर्दी अरे वा राजकुमार आले मग सर्व राजकुमार सर यानी हम हमारे मालिक खुद है हम आते भी अपने मर्जी से है और जाते भी अपने मर्जी से. बहुत बढ़िया बेटा. तर तर मग सर्व वणीकडचे लोक जातात ना मग ते म्हणतात सर तुम्ही वणीमध्ये आले सर धन्यवाद सर सर एक काहीतरी डायलॉग होऊन जाऊ द्या सर. तर मग राजकुमार सर असे म्हणतात स्वागत हम डायलॉग बोला नाही करते बस बोल देते है डायलॉग खुद ब खुद बन जाता है. एक बार मैंने मुंह से डकार दी थी तो महेश कोठारी ने उसमें से सिनेमा बनाया था धूम धड़ा का. नाना पाटेकर म्हणते अच्छा हुआ मुंह से डकार दी वरना फिल्म का नाम बारूद होता. ज्यांना समजलं त्यांना ताळा वाजवा ज्यांना नाही समजलं त्यांनी ताळे वाजवा असे वसुंधरा कोणते काम आहे. तो मग हे सर्व होता. मग माहिती एल टी कॉलेजमध्ये जातात सर्वजण म्हणतात एल टी कॉलेजमध्ये जाऊया यार खूप नाव ऐकलेल्या कॉलेजात. तर मग नाही का त्यामध्ये येतात अमरेशपुरी येतात. मग ते समोरून जर कोणती मुलगी गेली तर मग त्यांची मान कशी 180 डिग्री न घुमते त्यांच्या त्यांना माहित. आणि माझ्या का पोरांची स्टाईलच आहे त्यांची कुठून स्टाईल आहे त्यांच्या त्यांना माहित. इथून कोरडवाव शेती इकडून उग्राव शेती आणि ते पराठा कधीच कापत नाही. आणि त्यामध्ये किती फवारणी केली तरी नाही का त्याचा काहीच फायदा नाही. जसे आहे तसे किती हवा आली तरी एक सेंडी वाकणार नाही. तर असे बाईक घेऊन येते ना पोरीकडे पाहायला म्हणलं तर वा त्यामध्ये मग अमरेशपुरी साहेब येते त्यांची स्टाईल. अमरेशपुरी साहेब ते म्हणतात ओए मधुर
जब मैं कौनसी गोरी तितली को देख लेता हूँ ना, तब मेरे मन में सैकड़ों काले कुत्ते भौंकने लगते हैं। मग कसे नाना पाटेकर सर नट सम्राट च्या स्टाइल मध्ये, अरे कुठे, अरे काय बोलतो, कुठे बोलतो, कुठे आलो आपण, काय बोलतो, हे करत असाल काय उपयोग? अरे वणी मधल्या सर्व मुलींना सांगतो बरं का, हे अमरीश पुरी सारखे किती मुलं तुमच्या मागे आले तरी आपलं जीवन डगमगायचं नाही, सांगतो बरं का? आपलं जीवन हे प्रकार खूप मोठं आहे, आपण मुलांच्या पुढे गेलं पाहिजे। आपण किती अमरीश पुरी सारखे मुलं आले तरी आपण जीवन डगमगायचं नाही, आणि समोर देवतराचं चिन्ह मी आणि हे वणी करत तुझ्या सोबत आहो। अरे सर काय टाळ्या वाजवा रे, खूप छान मस्त। मग माझ्या आपल्याला नाही का सवय आहे की नाही का बाहेरचं नाही का लेक्चर मध्ये जाऊन बसायची माझ्या, तर मग नाही का तिथले दोन जण येतात ना लेक्चर करायला विचारतात, ते म्हणजे आमिर खान ना ऋतिक रोशन, ते म्हणतात जाऊ ना यार एसटी कॉलेज मध्ये लपून तिथे लेक्चर करून येऊ, कसं होते का होते पाहून येऊ बा। मग माझ्या ते जातात नाही का बीएच्या क्लास मध्ये जाऊन बसतात, तर मग नंतर का होते पा तिथं शिकवायला लागतात ना आमिर खान ऋतिक रोशन लई घुटावाड घ्या चालूच असतं ना, मात्र किती शिकवत राहिला आपल्या इकडून आमिर खान आयला यार, ऋतिक क्या बात करता है सला यार, तेरी कौन सी गर्लफ्रेंड नहीं है कहीं? ऋतिक हाँ ना, मेरे कोई गर्लफ्रेंड नहीं, सच शिकार है तुम ध्यान दो। तो फिर आमिर खान अरे यार कमाल करता है सला, अभी यार ध्यान दे अभी यार शाहरुख को देख साले ने कितना पटाई, साला किरण प्रिया सिमरन देख कितनी पटाई, तू एक भी नहीं पटाना है, मुझे नहीं पटाई सर शिकवत राहते त्यांचं लक्ष जाते। ए का चाललंय तुमचं? आमिर खान उभो, तुला प्रश्न विचारतो, इतिहासच विचारतो, सांग आपल्या नाही का शिवाजी महाराजांनी अफजल खानाला काय मारलं, का मारलं? आमिर खान आला सर कमाल करते सर, यार मेरी मां कहती है किसी के लपड़े में नहीं पड़ना, इसलिए मेरे को नहीं पता सर, वो फालतू की इसको पूछो मुझे नहीं पता। तो मैंने वाह भैया हे का उत्तर आलं, चल दोघे जण बाहेर चला, ऋतिक रोशन रडायला लागते, ऋतिक रोशन कसा रडते मुझे बाहर नहीं जाना सर, मुझे बाहर नहीं जाना, मुझे बहुत बड़ा आदमी बनना है, मुझे बहुत बड़ा आदमी बनना है सर, मुझे बार बार निकालो, ये ऋतिक मुझसे ये अमित भगवान मुझसे प्रश्न पूछा था सर कि तेरी गर्लफ्रेंड है कि नहीं, मुझे बार बार निकालो जादू, मुझे तेरे जैसा बनना है जादू, मुझे बार बार निकालो। अरे ताला चा गड़गड़ा गुंज जाओ यार, तर मग हे सर्व होतात, मग नाही का त्यांना म्हणतात अच्छा ठीक आहे सर्व, आणि मग नंतर लास्ट मध्ये माझा एस बी लॉन मध्ये लग्न खूप येते, आणि आपले पठ्ठे कसही असो कोणत्या ओळख असो काम किन असो तिथं जाऊन नाही का दोन घास 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 खाऊन आल्याशिवाय राहणार नाही। आपली मग काका मामा मावशी म्हणणार ना, हा काय म्हणता काका मस्त, तुमच्या ते मुली करचा मुला करायला सांगा, मुली करचा मुली करायला सांगा, हा आम्ही मुला करचे चला असं। मग तिथे बोलवलं जाते आपले मराठी सुपरस्टार मकरंद दानासपुरे, मग ते येतात ते हे रताळ्या काय बघत बसतात ज्याला ताळ्या वाजवा की तर काय, अरे तर मग ती आल्यानंतर सर्व बाया त्यांच्याकडे पाहतात, मग ते हे माझ्याकडे कशाला बघत आहे, तुमचे रावत तिथे बसलेले आहे की त्याच्याकडे बघा ना। तर मग ते म्हणतात वधूवरांना सर आशीर्वाद द्या सर आशीर्वाद, तर मग ते म्हणतात आशीर्वाद देतात, तर मग ते म्हणतात तर मग ते असे म्हणतात हे रताळ्या पाय सांगतो जास्त लफडी करू नको, पाय आयुष्य चांगला जग आणि लग्न केलं पाय तर बरोबर जगायचं, तर आणि एक गोष्ट लक्षात ठेव हम दो हमारे दो टेस्ट सांगतो बर का, आणि हे सर्व होतात। आणि मग नंतर म्हणतात सर एक उखाणं घ्या उखाणं, तर मग त्यांच्या सर त्यांचं उखाणं ते असं असते तर ते असे घेतात हे उखाणं घेतो माझ्या बायकोने घेतलं बर का, हे काचे चागा सात घट्ट घट्ट दई, काचे चागा सात घट्ट घट्ट दई ना माझ्या मंगळसूत्रावर कल्पक रावांची सही बात वटाळ्या काय ना माझं प्रमोशन झालं पाहिजे ना। अब लास्ट मध्ये फक्त मिथुन चक्रवर्ती येतात ना ते असे म्हणतात ओस सर बात करता है मत में एक वनी वालों से एक ही बात कहूंगा, ओ वनी वालों यहाँ पे आके हमको बहुत अच्छा लगा, अंत में एक ही बात कहूंगा तुम आज नहीं हो सच्चे सिखाते हो अच्छे और ईमानदार हो पक्के, इसलिए क्या बात क्या बात और क्या बात। ओए लास्ट में सिर्फ एक कविता बोलना चाहूंगा सर, बस एक लास्ट कविता ती अशी आहे प्रेमावर आहे, वाटायचं कधी भेटेल का कोणी जी फार सुंदर असेल, वाटायचं कधी कोणी भेटेल का कोणी जी फार सुंदर असेल, अप्सरा असावी असंही नाही पण चार चौघात उठून दिसेल। क्या बात
देतोस तू छप्पर फाड़ के हे ठरलं नाही खोटं देतोस तू छप्पर फाड़ के हे ठरलं नाही खोटं पण जे मी मागितलं त्यापेक्षा मिळालेलं थोडं जास्तीच होतं. क्या बात. वाटायचं कधी भेटल्यावर अरे हीच का ती जी माझ्या स्वप्नात आली होती. मग आठवाचारी हीच ती परवा जोशांच्या लग्नात होती. वा त्यानंतर दोघात आहे आमचा समज एकच आहे आमची जात हे खूप कमी प्रमाणात बघितलं जाते. दोघात आहे आमचा समज एकच आहे आमची जात तिला म्हणे चालते अंड पण मी सुपारी पण नाही खात. रोड्यातल्या रंगात तिच्या आयुष्यभर रंगावं डोळ्यातल्या रंगात तिच्या आयुष्यभर रंगावं जसा जवळ जातो विचार पडते घरी कसं सांगावं. बाबांना सांगणं अवघड आहे विश्वासात घेऊ आईला जसे सर्व घेतात. बाबांना सांगणं अवघड आहे विश्वासात घेऊ आईला एवढ्यावरती ती पटली पाहिजे आजी आजोबांताईला. तरीही त्यांचा नकार आहे तरीही त्यांचा नकार आहे हे फक्त कळावं मग सोडून आर्यापार सरळ घर सोडून पळावं. पण पडून जाऊन राहावं कुठे घेऊन जावी कुणाची कार पळून जाऊन राहावं कुठे घेऊन जावी कुणाची कार पकडलो तर वेगळीच भानगड खावा लागेल बेद्दम मार. भय सगळं तिला सांगितलं तेव्हा ती म्हणाली इश्य नुसता विचार दे बाबा सोडून आता तरी घडो भविष्य. तिच्या सोबतच्या क्षणांना मी मोत्यांसारखं साठवतो सर्वांपासून लपवतो आणि एकांतात आठवतो. आधी सेव आता सेवट आता नाही काही सुचत तिच्यातच आहे मी मग्न आता नाही काही सुचत तिच्यातच आहे मी मग्न नुसतं प्रेमावर नको थांबू दे देवा थाता तुझे आमचं लग्न. थँक्यू थँक्यू सो मच. वाह भैया वाह. देखिए किसी भी कार्यक्रम की शुरुआत में यदि अपनी भाषा में कविता हो जाए तो उस कार्यक्रम का तिलक हो गया ऐसा माना जाता है. आपकी अपनी बोली में जो आपने पैदा होते ही माँ से सुनी पिता से सुनी उस भाषा में आज के इस कार्यक्रम का तिलक भाई कल्पक कल्पक ने किया. एक बार जोरदार तालियां इसके कॉन्फिडेंस के लिए इसके आत्मविश्वास के लिए और वाणी की अपनी प्रतिभा के लिए आप बजाएं. आइए कार्यक्रम को आगे बढ़ाएं और हमारे जो आज राष्ट्रीय हास्य कवि